नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आज आपल्या चॅनलवर एक नवीन ॲप्लिकेशन घेऊन आलेलो आहो। तर या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही आता तुमच्या शेतीकामाचे हिशोब हे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता। मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या पिकाची लागवड करतो तेव्हा त्याच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत आपण असंख्य कामं करतो आणि ते कामं करत असताना आपला बराचसा पैसासुद्धा नक्कीच खर्च होतो। मात्र त्या खर्चाचा हिशोब ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं जितकं एखाद्या पिकाची निगा राखणं आणि त्याला अयोग्य ते वेळेवर पुरवणं। तर त्यासाठी मित्रांनो, आपण एक प्ले स्टोअरवर एक ॲप सापडलं मला, तर त्याचं नाव आहे कृषी डायरी। अत्यंत महत्त्वाचं ॲप आणि चांगला ॲप वाटलं मला, त्यामुळे मी आपल्या चॅनलवर ते घेऊन आलेलो आहो। मित्रांनो, या ॲपच्या मदतीनं तुम्ही तुमचे आता सगळे काही जे हिशोब आहे जे शेतीच्या रिलेटेड आहे, तर सर्व हिशोब तुम्ही तुमच्या मोबाईलवर नोंदवू शकता। यामध्ये पेरणीपासून तर काढणीपर्यंत म्हणजे सगळंच, की तुम्ही जर शेतीची मशागत केली असेल तर ट्रॅक्टरचं काम केलं असेल, पाणी दिलं असेल, खत बियाणं आणि फवारणी केली असेल, तर सगळ्या गोष्टी तुम्ही या ॲपच्या मदतीने नोंदवू शकता। आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे आपल्याला स्वतःहून कोणताही हिशोब हा करावा लागत नाही आणि सर्व काही हे ॲटोमॅटिकली त्यामध्ये ॲड होत जातं आणि त्याची जी वजाबाकी बेरीज किंवा जो पूर्ण हिशोब आहे तो आपल्याला रेडी पाहायला मिळतो। मित्रांनो, याची मला आवडलेली गोष्ट म्हणजे की हे ॲप 100% मोफत आहे आणि याचा आपल्याला 1 रुपयाही द्यावा लागणार नाही आहे। तर यासाठी आपल्याला करायचं एवढं की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे ते ओपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कृषी डायरी हे सर्च करायचं आहे। कृषी डायरी सर्च केल्यानंतर जे तुम्हाला स्क्रीनवर आयकॉन दिसत आहे त्या आयकॉनचा सारखं जे ॲप आहे त्याला ओपन करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करावं लागेल आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही तुमचं शेत वगैरे नोंदवू शकता आणि त्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं शेत किती आहे, 1 एकरपासून 10 एकरपर्यंत जितकंही शेत असलं त्यानुसार शेत आणि पिकेसुद्धा नोंदवू शकता। मित्रांनो, असं करत असताना आपण आपल्या वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या शेती ही नोंदवावी लागणार आहे आणि यामध्ये आपण सर्व काही हिशोब तर ठेवू शकणार आहोत, त्याचसोबत बाजारभावसुद्धा आपल्याला यामध्येच पाहायला मिळणार आहेत। तर कृषी डायरी नावाचं ॲप आहे, अत्यंत चांगलं ॲप आहे जे शेतकऱ्याला नक्कीच मदतपूर्ण आणि महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, माझी विनंती आहे की हे ॲप सर्वांनी एकदा अवश्य यूज करा। त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा थेट प्ले स्टोअरवरून डाउनलोडसुद्धा करू शकता आणि हे ॲप वापरल्यानंतर आम्हाला फीडबॅक अवश्य द्या, जेणेकरून यापुढे आपण भविष्यात आम्ही कास्तकार चॅनलवर असेच वेगवेगळ्या ॲप्सचे रिव्ह्यू म्हणजे शेतीविषयक माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ॲप्सचे रिव्ह्यू हे घेऊन येत राहू। तर मित्रांनो, आत्ताच भेट द्या प्ले स्टोअरला आणि डाउनलोड करा कृषी डायरी ॲप। धन्यवाद।